श्री राष्ट्र संत सदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रम बेट कोपरगाव समाधि स्थान या ठिकाणी परंपरेनुसार तुळशी विवाह सोहळा संपन्न झालाय। श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी हे राष्ट्रसंत नावाने संपूर्ण भारतात प्रख्यात आहेत। संजीवनी समाधीवर परंपरेनुसार तुलसी विवाह याही वर्षी आयोजित करण्यात आला। कोरोना प्रादुर्भावामुळे मंदिर प्रवेश बंद होता, आता मंदिर सुरू करण्यात आल्याने या ठिकाणी तुलसी विवाह सर्व संन्यासी आणि भक्तगणांसोबत पार पाडण्यात आला। श्री संत रमेश गिरीजी महाराज आश्रम बेट कोपरगाव, श्री संत भोले गिरीजी महाराज रुद्रायेश्वर आश्रम निमगोंडगाव वैजपूर, सर्व संन्यासी गुरुबंधू यांनी या सोहळ्याचा आनंद घेतला। या ठिकाणी महाप्रसादाचा प्रसादाचा आनंद ही भक्तगणांनी घेतला असल्याचं पाहायला मिळालं। तुळशीचा विवाह भगवान गोपाळ कृष्णाशी लावला जातो। हा विवाह केल्यानंतर आपल्याला सुख संपत्ती शांतती घरामध्ये प्राप्त होती। ज्या कुणाचा विवाह होत नाही त्यांच्यासाठी जे काही अक्षदाचा फुलं काही खाली पडलेले असतात हे उचलून ज्यांचा विवाह होत नाही त्यांच्या डोक्यावर टाकल्यानंतर पटकन विवाह जुळून येतात। तुळशीच्या विवाहाच्या दिवशी दान पुण्य दीपदान करायचं असतं। अजून तुळशी विवाहाच्या दिवशी महिलांसाठी सुवासिनीनं जे दान देतात ते द्यायचं असतं। ऊसाच्या कांड्या वाटायचे असतात। सौभाग्याचं काही लेणं असतं ते वाटायचं असतं। आज ह्या ठिकाणी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रमात भव्य दिव्य स्वरूपात तुळशी विवाह पार पडलेला आहे। जय जनार्दन। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।